भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळा आणि महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे। प्रभात फेरी, विविध स्पर्धा, देशभक्तीपर गीत, युवकांसाठी बढ चलो अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। कलश मिरवणूक व माती जमा करणे, शिला फलकाचे उद्घाटन, पंच प्राण शपथ घेणे, निबंध स्पर्धा, रोपे उपलब्ध करून विद्यार्थ्यांना वाटप करणे, वृक्ष लागवड, देशभक्तीपर चित्रपट दाखविणे, हर घर तिरंगा उपक्रम राबविणे, विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणे, मशाल फेरीचे आयोजन करणे, ध्वजारोहण व सामूहिक राष्ट्रगीत गाणे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या घरी किमान प्रत्येक एका वृक्षाची लागवड करून त्याचं संगोपन करणे, माननीय जिल्हाधिकारी लातूर यांच्या मताप्रमाणे किमान तुळशीच्या रूपाची तरी लागवड करता येईल, मी एक वृक्ष लावणार आणि त्याला जगवणार असा संकल्प केला की निश्चितच पाऊस वेळेवर पडेल, नाहीतर कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्याच्या पाजवीलाच पुजलाय। झाडे सूर्यापासून ऊर्जा आणि सूर्यप्रकाश घेतात, त्यापासून अन्न तयार करतात, हे अन्न मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खातो आणि जगतो। वृक्षांच्या लाकडाचा उपयोग माणूस लाकूड इंधन म्हणून करतो, या व्यतिरिक्त वृक्षांच्या लाकडापासून फर्निचरच्या वस्तू म्हणजे टेबल, खुर्च्या, कपाट, खिडक्या, दरवाजे बनविले जातात। एवढं वृक्षांचं महत्व संतांनी सुद्धा मागच्या अनेक वर्षापूर्वी पटवून दिले। वृक्षवली आम्हा सोयरे वनचरी, आपण वृक्षामुळे जिवंत आहोत, ऑक्सिजन शिवाय आपण किती मिनिट जगू शकतो याची कल्पना करणे कठीण। वृक्ष आपल्याला सावली देतात, पशु पक्षी या सावलीत रखरख त्या सूर्यापासून आसरा घेतात, वृक्षांची मुळे जमिनीची धूप रोखतात, ज्यांनी चांगली पिके घेण्यास मदत होते। विविध प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वनस्पती, पिके आपल्याला अन्नधान्ये, फळे, भाज्या देतात, औषधी वनस्पती, कंदमुळे यामुळे बऱ्याच रोगावर आपल्याला उपाय करता येतो। भारतीय वैद्यक शास्त्रामध्ये सुद्धा वृक्षाला खूप महत्व आहे, कारण निसर्ग राजा हा आपल्याला बहुमूल संपत्ती देतो। तुळस, आवळा, हिरडा, अडुळसा, अर्जुन, नीलगिरी, सर्पगंधा, आले, हळद, कोरफड अशा कितीक औषधी वनस्पती आहेत की ज्या औषधामध्ये त्याचा उपयोग आपल्याला करता येतो। आता वेळ आहे काँक्रीटचे जंगल कमी करून झाडे लावण्याची, त्याचे संगोपन करण्याची, केवळ मानवाच्या हातात आहे। निसर्ग मानवाचा सोबती आहे, त्याची संगत दीर्घकाळ मिळविण्यासाठी त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणं ही काळाची गरज बनली आहे। खरोखरच हे वृक्ष आणि ही हिरवीगार वनराई आपले मित्र आहेत, आपले सारे जीवन या वृक्षवल्लीवर आणि वनस्पतीवर अवलंबून आहे। झाडे आपल्याला काय देत नाहीत, झाडे आपल्याला सर्व काही देऊन जातात। झाडापासून आपल्याला जळण, लाकूड, फळे, लाक, गोंद, रबर, मध असे नानाविध पदार्थ मिळतात। वेगवेगळ्या फुलांची आपण गजरे बनवतो, लग्नात आणि समारंभामध्ये सुशोभीकरणासाठी फुलांचा उपयोग होतो। फळापासून जाम, मुरंबा, लोणची बनवतात, हिरडा, पेहडा, जष्टीमध, वावडिंग असे अनेक औषधी पदार्थ आपल्याला झाडापासून तर मिळतात। म्हणूनच्या झाडाचे महत्त्व जाणून महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील सिद्धेश्वर विद्यालय झरी बुजुर्ग येथील प्राचार्य गिरधरराव कणसे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी या वनस्पती आणि वृक्षांचे महत्त्व पटवून देत प्रत्येक विद्यार्थ्यांना वृक्ष देऊन त्यांना संगोपन करण्यास सांगितले। शूटिंग अँड एडिटिंग महाराष्ट्राचा बुलंदाबाद, दीपज्योती पब्लिसिटी महाराष्ट्र, सहकार्य दीपक जगताप झरीकर।